नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, मुंबई विशेष वन लाईनर हे आपण PDF पूर्ण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. साधारणतः 180 प्रश्न तुमचे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे, जे फक्त मुंबईवरती आधारित असतील. म्हणजे मुंबई ही आपण म्हणतो ना, जे लोकलचा म्हणजे त्या जिल्ह्याचा जो अभ्यास करण्याचा जो भाग येतो तो अतिशय महत्वाचा भाग असतो. आता तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचा जर विचार केला तर त्याच्यावरती साधारणतः 5-6 प्रश्न असे पडलेले दिसतात. एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तुम्हाला तर मुंबई रत्नागिरी जिल्हा पोलीसचा जो पेपर होता त्याच्यामध्ये 8 प्रश्न मित्रांनो लोकलचे विचारलेले होते. ठीक आहे, आणि मुंबईच्या पोलीस भरतीच्या मग चालकचा असो किंवा आपला शिपाईचा पेपर असो, तर त्याच्यामध्ये अपेक्षित आहे की मुंबईचे प्रश्न हे लोकलचे विचारले जाऊ शकतात. मग त्याची जी तयारी आहे ती ह्या एका व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आपण आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आमचं मिशन खाकी नावाचं जे ऍप्लिकेशन आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल. ते ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करा, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि ही PDF सुद्धा. ठीक आहे, बघा आज फक्त प्रश्न उत्तर न बघता त्याच्याबद्दल विशेष काय माहिती असेल ती सुद्धा तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा. बघा, पहिल्या प्रश्नापासून आपण स्टार्ट करूयात. मुंबई हे शहर किती बेटांचे मिळून बनलेले आहे? तर 7 बेटांचे आहे. मुंबई शहर हे 7 बेटांचं आहे. ती 7 बेटं कोणती? तर मुंबई, लहान कुलाबा, मोठा कुलाबा, माझगाव, वरळी, माहीम आणि परळ ही ती 7 बेटं आहेत, हे लक्षात असू देत. त्याच्यानंतर कुलाबा या बेटाचे पूर्वीचे नाव काय? तर कुलाबा या बेटाचं पूर्वीचं नाव आहे कोळभाट. ओके, तिसरा प्रश्न, राजा भीमदेव यांची राजधानी असलेली मुंबईतील बेट कोणते? तर माहीम. मुंबई मुंबईचे मुंबई हे नाव कोणत्या देवीच्या नावावरून पडले? तर मुंबा देवीच्या नावावरून मुंबई हे नाव पडलेलं आहे. मुंबा देवीची उभारणी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर मित्रांनो 1675 मध्ये मुंबा देवीची उभारणी करण्यात आलेली होती. 1534 साली गुजरातच्या राजाने मुंबईचा ताबा कोणाकडे दिला? तर पोर्तुगीजांकडे दिला. आणि पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून कोणत्या वर्षी दिलेली आहे? तर 1661 या वर्षी देण्यात आलेली होती. त्याचं रिझन होतं, इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यांचं पोर्तुगाल राजकन्या कॅथरीन ब्रॅगन्झा यांच्यासोबत विवाह झालेला होता. त्याच्यामध्ये हुंडा म्हणून आपण आपल्या भाषेत म्हणू शकतो की 1661 मध्ये हे पोर्तुगीजांकडून इंग्रजांकडे आले मुंबई शहर. ठीक आहे, कोणत्या वर्षी चार्ल्सने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली? बघा, इथं भाड्याने दिलेली आहे मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला 1668 मध्ये. त्याच्यानंतर कोणत्या वर्षी इंग्रजांनी आपले मुख्यालय सुरत वरून मुंबईमध्ये हलवले? 1687 मध्ये ते हलवण्यात आलेलं होतं. आता तुमचा एक मुद्दा इथं थोडासा एक्स्ट्रा क्लिअर करतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इंग्रजांची भारतातील पहिली वखार कोणती? तर 1615 साली स्थापन झालेली सुरत येथील वखार, जी मुघल बादशाह जहांगीरने परमिशन दिली होती आणि इकडे सुरुवात झाली होती. हे त्यांचं सुरुवातीचं मुख्यालय होतं आणि तेच मुख्यालय त्यांना मुंबई 1668 भाड्याने मिळाली चार्ल्स दुसरा या राजकुमाराकडून. म्हणून त्यांनी 1687 काही वर्षातच आपलं जे मुख्यालय आहे ते सुरत या ठिकाणावरून मुंबईमध्ये हलवलेलं होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर फिरोजशाह मेहतांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते. आधुनिक मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर जगन्नाथ शंकर शेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार म्हणून ओळखलं जातं, हेही लक्षात असू देत. जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं देखील म्हटलं जातं. आता हे मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं त्यांना कोणी म्हटलेलं होतं? तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी म्हटलेलं होतं, हेही लक्षात असू देत. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. स्वतंत्र मुंबई प्रेसिडेन्सी इलाका कधी करण्यात आला? तर 1818 साली करण्यात आलेला होता स्वतंत्र मुंबई प्रेसिडेन्सी इलाका. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे या स्वतंत्र प्रेसिडेन्सी इलाक्याचा पहिला गव्हर्नर लॉर्ड एल्फिस्टन होता. ओके, त्याच्यानंतर मुंबई नगरपालिकेची स्थापना, नगरपालिकेची स्थापना म्हणतोय आपण, 1865 साली झालेली होती. आणि महानगरपालिकेची स्थापना जर विचारली तर तुम्हाला 1889 सांगायचं आहे, आणि जर अधिनियम विचारलं तर 1888 सांगायचं आहे. बघा, मी तीन मुद्दे सांगितले याच्यामध्ये. नगरपालिकेची स्थापना विचारली मुंबई तर 1865. ओके, त्याच्यानंतर महानगरपालिकेची स्थापना विचारली तर 1889, आणि कोणत्या अधिनियमानुसार महानगरपालिकेची स्थापना झाली तर 1888. ओके,
त्याच्यानंतरचा आपला अतिशय महत्वाचा प्रश्न, मुंबई महानगरपालिकेचे पहिले शेरीफ कोण होते? मुंबई महानगरपालिकेचे पहिले शेरीफ होते भाऊ दाजी लाड, ओके, ज्यांना आपण धन्वंतरी असं म्हणतो, भाऊ दाजी लाड, ओके. मुंबई महानगरपालिकेचे शेरीफ हे पद भूषवणारे एकमेव क्रिकेटर कोण आहेत? तर सुनील गावस्कर हे एकमेव क्रिकेटर आहेत ज्यांनी मुंबई महानगरपालिकेचे शेरीफ हे पद भूषवलेले आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न, मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत? सध्याचे भूषण गगराणी, हा करंट अफेअरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, अतिशय महत्वाचा आयएमपी क्वेश्चन. भूषण गगराणी हे मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त आहेत, लक्षात असू देत, ओके. असे आपण पूर्ण मित्रांनो आता 19 प्रश्न बघितलेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये मुंबईची माहिती घेता येईल, दुसरं काहीही वाचण्याची आवश्यकता लागणार नाही. मुंबई संदर्भामध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मुंबई आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे, ठीक आहे. बघा 20 प्रश्न बघा, बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर 1990 साली हे मुंबईचं विभाजन झालेलं होतं आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे तयार करण्यात आलेले होते, ठीक आहे. त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते हे शरद पवार होते, हे लक्षात असू देत, ओके. पुढचा प्रश्न, बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर 6 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि 36 हे विधानसभेचे मतदारसंघ आहेत, हेही लक्षात असू देत, ओके. मुंबई शहर या जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर आहेत आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत मंगल प्रभात लोढा. मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण आहेत? तर मित्रांनो बघा, सध्याचा जर विचार केला आत्ता करंट सिच्युएशनमध्ये, तर सध्या मुंबईला कोणीही महापौर नाहीये, हे प्रशासक आहे मुंबईवरती, कारण मुंबईच्या निवडणुका आता झालेल्या नाहीत. पण शेवटचा जर विचार केला तर महापौर म्हणून कोण होत्या? तर किशोरीताई पेडणेकर या मुंबईच्या महापौर होत्या. त्याच्यानंतरचा आपला 26 प्रश्न बघा, अतिशय महत्वाचा आहे हा सुद्धा, मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे 18 जुलै 1857 मध्ये आणि मुंबई विद्यापीठाचे स्थापनेच्या वेळेचे म्हणजेच पहिले कुलगुरू कोण होते? तर कुलगुरू होते विल्यम यार्डले. विल्यम यार्डले हे नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि सध्याचे कुलगुरू जर विचारले तर सध्याचे कुलगुरू आहेत रवींद्र कुलकर्णी. रवींद्र कुलकर्णी हे सध्याचे कुलगुरू आहेत. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे 14 ऑगस्ट 1862 रोजी, ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण असं जर विचारलं तर तुम्हाला MC छानला हे नाव सांगायचं. आणि सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत देवेंद्र उपाध्याय, जे 47 मुख्य न्यायाधीश आहेत, लक्षात असू देत, ओके. पहिले कोण होते? MC छानला. कोणत्या वर्षी मुंबई बॉम्बस्फोट कोणत्या वर्षी मुंबईचे नाव बॉम्बे हे बदलून मुंबई करण्यात आले? म्हणजे मुंबईचं पहिलं बॉम्बे म्हटलं जायचं, ते बॉम्बेचं नाव मुंबई कधी करण्यात आलं? तर 1995 साली करण्यात आलं, ओके. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं जुनं नाव काय होतं? तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ज्याला आपण CSMT म्हणतो, ते व्हिक्टोरिया टर्मिनस, म्हणजे तुम्हाला माहिती असेल बघा, VT म्हटलं जायचं. VT म्हणजेच काय होतं? व्हिक्टोरिया टर्मिनस. ते नाव बदलण्यात आलं आणि आता काय म्हटलं? CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओके. अंधेरीचं जुनं नाव काय होतं? तर अंधेरीचं जुनं नाव होतं उदयनगरी. ऑगस्ट क्रांती मैदानाचं जुनं नाव काय होतं? ऑगस्ट क्रांती मैदानाचं जुनं नाव होतं गवालिया टँक मैदान. मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डन, हँगिंग गार्डनचं जे नवीन नाव आहे ते काय आहे? तर फिरोजशाह मेहता पार्क आहे, हे लक्षात असू देत. राणीचा बाग ह्या प्राणी संग्रहालयाचं नवीन नाव काय आहे? तर जिजामाता उद्यान. बघा मुंबईमध्ये ना यावेळेस एक तरी प्रश्न मला असं वाटतं की 100% नावामध्ये झालेल्या बदलामध्ये येणारच असणार आहे, कारण मुंबईमध्ये रेल्वे स्टेशन तर तुम्हाला माहिती आहे मागे आत्ता रिसेंटली 8 नावं बदलण्यात आलेत आणि त्याच्यापूर्वी एक नाव बदललेलं होतं, ते आपण पुढे बघणारच आहे सगळी डिटेल, ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मुंबईची समजून घेता येणार आहे. भारतातील पहिले प्राणी संग्रहालय कोणते? भारतातील पहिले प्राणी संग्रहालय हा GK क्वेश्चन बनू शकतो. जिजामाता उद्यान म्हणजे आताचं जिजामाता उद्यान आणि पहिलं राणीचं बाग, लक्षात घ्या. राणीची बाग म्हणजे जिजामाता उद्यान मुंबईमध्ये कोठे आहे? तर मित्रांनो ते भायखळा या ठिकाणी आहे. प्रभादेवी या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानकाचे जुने नाव काय? एल्फिस्टन रोड. आपल्याला सर्वांना माहिती आहे की एल्फिस्टन रोडचं नाव बदलून प्रभादेवी ठेवण्यात आलं.
राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता, तर मुंबई शहर हे सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. किती क्षेत्रफळ आहे याचं, 157 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. जर तुम्हाला सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा विचारला तर तुम्हाला अहिल्यानगर म्हणजे आत्ताचा अहिल्यानगर अहमदनगर जुनं 17,048 चौरस किलोमीटर हे त्याचं क्षेत्रफळ आहे, लक्षात असू देत. ओके, आणि मुंबईचं 157 जे सर्वात कमी आहे मुंबई शहरचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई शहर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत. मुंबई शहर मध्ये एकूण किती तालुके आहेत, तर एकही नाही. मुंबई महाराष्ट्रातील सर्वात दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता. सर्वात दाट लोकसंख्या म्हणजे लोकसंख्येची घनता, इथं मुंबई शहर लिहिलंय, ऍक्च्युअली मुंबई उपनगर आहे, लक्षात घ्या. मुंबई उपनगर हे सर्वात दाट लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. आपण पुढे बघणार त्याची घनता 20,980 इतकी घनता आहे मुंबई उपनगरची. मुंबई शहर जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. मुंबई शहर जिल्ह्याचं मुख्यालय, मुंबई शहरचं मुख्यालय फोर्ट या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता. सर्वाधिक साक्षरता दर असलेला जिल्हा मुंबई उपनगर आहे. 89.9 एवढे परसेंटेज साक्षरतेमध्ये आहेत मुंबई उपनगरला, ते आपण तेही पुढे बघणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर वांद्रे या ठिकाणी. वांद्रे म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण बांद्रा म्हणतो आणि मराठीमध्ये वांद्रे म्हणायचं. वांद्रे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे, तर वांद्रे या ठिकाणी आहे. मुंबई उपनगर या जिल्ह्याचे प्रशासनाची सोय म्हणून किती तालुके करण्यात आलेले आहेत, तर मित्रांनो 3 तालुके करण्यात आलेले आहेत. बोरिवली, अंधेरी, कुर्ला हे तालुक्यांची नावं सुद्धा लक्षात ठेवायची. ओके, त्याच्यानंतर मुंबई उपनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे. मुंबई उपनगरचं क्षेत्रफळ आहे 446 चौरस किलोमीटर. ओके, त्याच्यानंतर मुंबईची काही ओळख आहे, मुंबई संदर्भात काही म्हटलं जातं ते आपण बघणार आहे. भारताचं पॅरिस म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख केला जातो. भारताचं पॅरिस मुंबईला म्हटलं जातं, लक्षात घ्या. स्वप्नांचं शहर किंवा स्वप्ननगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं, तर मुंबई शहराला स्वप्ननगरी किंवा स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं. मुंबईची परसबाग म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर नाशिकला मुंबईची परसबाग असं म्हणतात. सोबतच मुंबईचा गवळीवाडा हे सुद्धा नाशिकच आहे, हेही लक्षात असू देत एक्स्ट्रा. महाराष्ट्राची राजधानी कोणती, तर महाराष्ट्राची राजधानी तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुंबई. भारताची आर्थिक राजधानी सुद्धा मुंबई. ग्रांट मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तर 1845 साली करण्यात आली. कोणत्या साली मुंबई रेल्वे वाहतूक व्यवस्था सुरू झाली, 1853 मध्ये. महाराष्ट्र पोलिसांचं मुख्यालय कुठे आहे, मुंबईमध्ये. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण, करंट अफेअरवरती प्रश्न आहे मित्रांनो, विवेक फणसाळकर. विवेक फणसाळकर हे सध्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. मुंबईचे पहिले आणि सध्याचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. एक नवीन पद निर्माण केलं गेलं विशेष पोलीस आयुक्त नावाचं, ठीक आहे. आणि ते सध्या पहिलंच आहेत आणि आत्ता सध्या कोण आहेत, तर तेच देवेन भारती आहेत. कोण आहेत, देवेन भारती. व्हेरी व्हेरी आयएमपी क्वेश्चन. ओके, मुंबई मुंबईमध्ये किती पोलीस परिमंडळ आहेत सध्या. परिमंडळ म्हणजे झोन 12 आहेत, हे लक्षात असू देत. आणि फोर्ट पकडलं तर 13 होतो. मुंबईमध्ये एकूण पोलीस स्टेशन किती आहेत, तर 94 पोलीस स्टेशन आहेत. मुंबई लोहमार्गचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत. मुंबई लोहमार्गचे पोलीस आयुक्त आहेत रवींद्र शिसवे. हा सुद्धा करंट अफेअरसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मुंबई पोलीस दलाचे एकूण प्रादेशिक विभाग किती, तर मित्रांनो प्रादेशिक विभाग विचारलं तर तुम्हाला 5 सांगायचे. त्याच्यामध्ये तुम्ही दिशांवरून लक्षात ठेवू शकता, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य असे हे 5 ठिकाणं मुंबई पोलीस दलाचे प्रादेशिक विभाग आहेत. सोबतच मुंबई पोलीस दलात एकूण किती सशस्त्र पोलीस मुख्यालय आहेत. किती सशस्त्र पोलीस मुख्यालय आहेत, ज्याला आपण LA म्हणतो, लोकल आर्म पोलीस, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 5 सशस्त्र मुख्यालय आहेत. त्याच्यामध्ये नायगाव, तारदेव, वरळी, मरोळ आणि कलिना हे 5 आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा. राज्य गुप्तवार्ता विभाग म्हणजेच SID मुख्यालय कुठे आहे, तर मुंबईमध्ये आहे. 26/11 हल्ल्यात मुंबईत कोणत्या 2 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. 26/11 हल्ल्यामध्ये बॉम्बस्फोट सुद्धा झाले होते 2 ठिकाणी. त्याच्यामध्ये विले पार्ले आणि माझगाव डॉक मध्ये हे बॉम्बस्फोट झालेले होते. व्हिक्टोरिया टर्मिनसचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं कधी करण्यात आलं, तर मित्रांनो 1996 साली करण्यात आलेलं होतं. 1996 लक्षात ठेवायचं. म्हणजे VT नाव आपण CSMT केलं तर कधी केलं, तर 1996 मध्ये केलं. पुढे 1942 साली छोडो भारत अशी घोषणा कोणत्या मैदानातून करण्यात आली. गवालिया टँक मैदान, जी छोडो भारत 1942 चा जो लढा देण्यात आला तिथून गांधीजींनी ही घोषणा केलेली होती, हे लक्षात ठेवा. पुढे मुंबई महानगरपालिका किती वॉर्ड मध्ये विभाजित करण्यात आलेली आहे, तर मित्रांनो 24 वॉर्ड लक्षात ठेवायचे. त्यातले मुंबई शहर मध्ये 9 येतात आणि मुंबई उपनगर मध्ये 15 येतात, असे 24 वॉर्ड आहेत.
मुंबईमध्ये, मुंबई शहर पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? मित्रांनो हा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, लक्षात घ्या. मुंबई शहर पोलीस कायदा, नीट मुद्दा लक्षात घ्या, मुंबई शहर पोलीस कायदा जर विचारला तर 1902 ला, ओके, आणि मुंबई पोलीस अधिनियम जो आहे तो 1951 ला, जो सध्या चालू आहे, लागू आहे. ओके, कोणत्या मुंबई पोलीस कायद्याने मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस दलाचे भाग बनले किंवा समाविष्ट झाले? तर 1951 चा, जो मी तुम्हाला आता म्हटलं, मुंबई पोलीस अधिनियम. आणि आपला पहिला जो प्रश्न होता तो मुंबई शहर पोलीस वरती होता, तो 1902 लक्षात ठेवायचा तुम्हाला. म्हाडा ची स्थापना कधी करण्यात आली? तर 1977 साली करण्यात आली. MMRDA जे आहे, म्हणजे मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरण, MMRDA ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1975 साली करण्यात आली. MMRDA जे पदाधिकारी समितीचे अध्यक्ष असतात ते कोण असतात? तर ते मुंबई मुख्यमंत्री असतात. MMRDA पदाधिकारी समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री, म्हणजे सध्या तरी आपले शिंदे साहेब हे MMRDA अध्यक्ष, ठीक आहे. MMRDA अंतर्गत किती महानगरपालिका आणि किती नगरपालिका क्षेत्र येतात? तर 8 महानगरपालिका येतात आणि 9 नगरपालिका क्षेत्र येतात. आपला 76वा प्रश्न बघा. मुंबई महानगरपालिके लोकनियुक्त नगरसेवकांची संख्या किती? तर 227 आहे. मुंबई महापौरांचा कार्यकाळ किती? 2.5 वर्षांचा. मोनोरेल प्रकल्प सुरुवात जी आहे MMRDA ने, ती कोणत्या वर्षी केली होती? तर 2008 केली होती. आणि जी मोनोरेल आहे ती प्रवाशांसाठी चालू कधी झाली? 2 फेब्रुवारी 2014 ला. मोनोरेल कोणत्या स्थानकांदरम्यान धावते असा जरी प्रश्न आला तर तुम्हाला हे सांगायचं आहे की चेंबूर ते जेकब सर्कल. मेट्रो जी आहे ती कधीपासून चालू झाली प्रवाशांसाठी? 8 जून 2014 पासून चालू झाली. मुंबईतील पहिली मेट्रो कोणत्या स्थानकांदरम्यान धावली? तर वर्सोवा ते घाटकोपर या स्थानकांदरम्यान धावली. आता मुंबईचा दुसरा भाग सुद्धा सुरू झालेला आहे, दहिसर ते गोंदवली, म्हणजे अंधेरीचा वगैरे, ठीक आहे. मुंबई ते ठाणे पहिल्या रेल्वेची सुरुवात कधी झाली? ती 16 एप्रिल 1853, म्हणून आपण रेल्वेचा जो वाढदिवस आहे हा 16 एप्रिल हा पकडतो. बोरीबंदर ते ठाणे एवढं अंतर धावलेली होती, 34 किलोमीटरचं. पुढचा प्रश्न बघा. मुंबईतील पूर्णपणे महिलांनी चालवलेलं रेल्वे स्थानक कोणतं? तर माटुंगा हे जे रेल्वे स्थानक आहे त्याला आपण पिंक स्टेशन असं म्हणतो, जे पूर्णपणे महिलांनी चालवलेलं आहे, म्हणजे एकही पुरुष तिथे कर्मचारी नाही, सर्वच्या सर्व महिला आहेत माटुंगा. मुंबईमध्ये पहिली वातानुकूलित, म्हणजे आपण AC लोकल बद्दल बोलतोय, AC लोकल कधी सुरू करण्यात आली? तर 5 एप्रिल 2016 साली मुंबईमध्ये पहिली AC लोकल चालू झाली. मुंबईतील बेस्ट वाहतूक सेवेचा फुल फॉर्म काय? तर बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग हे बेस्ट BEST फुल फॉर्म आहे, लक्षात असू देत. मुंबईतील जी बेस्ट बस सेवा आहे त्यांनी महिलांसाठी सुरू केलेली बस सेवेचं नाव काय? तर तेजस्विनी हे नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला. मुंबईची लाईफ लाईन म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर मुंबई लोकलला ओळखलं जातं. देशातील पहिला डबल डेकर फ्लायओव्हर कोणता? सांताक्रूज ते चेंबूर 6.5 किलोमीटर अंतराचा हा फ्लायओव्हर आहे, सांताक्रूज ते चेंबूर, वेरवेरी IMP क्वेश्चन, ठीक आहे. पुढचा, वांद्रा वरली सी लिंकची लांबी किती आहे? मित्रांनो हा आत्ताच 31 तारखेला झालेल्या मला वाटतं सिंधुदुर्ग चालकमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. 5.6 किलोमीटर एवढी लांबी आहे त्याची, बांद्रा वरली सी लिंक, ओके. आणि बांद्रा वरली सी लिंकचे अधिकृत नाव काय आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं, राजीव गांधी सागरी सेतू हे त्याचं अधिकृत नाव आहे, ओके. बेस्ट प्रशासनाकडून कोणत्या 2 सेवा प्रदान केल्या जातात? तर वाहतूक सेवा आणि पाणी पुरवठा सुद्धा हा बेस्ट प्रशासनाकडून पुरवला जातो मुंबईसाठी, हे लक्षात घ्या. मुंबईचे सर्वात मोठे उपनगर कोणते? तर अंधेरी हे सर्वात मोठे उपनगर आहे. कोणत्या उपनगरास उपनगरांची राणी असं म्हटलं जातं? तर वांद्रे या उपनगरास उपनगरांची राणी म्हणतात. जंगलातील शहर असे कोणत्या उपनगरास म्हटले जाते? तर बोरिवलीला जंगलातील शहर असं म्हटलं जातं बिकॉज ऑफ नॅशनल पार्क, म्हणजे पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे बोरिवलीमध्ये, तिथला हा प्रश्न सुद्धा बघा, त्याच्यासोबतच आहे. RK फिल्म स्टुडिओ हा प्रसिद्ध स्टुडिओ कोणत्या उपनगरात आहे? तर चेंबूरमध्ये आहे, लक्षात ठेवा. RK फिल्म स्टुडिओ कुठे आहे? तर चेंबूरमध्ये. आणि गोरेगाव फिल्म सिटी, ज्याला आपण चित्रनगरी म्हणतो, ती मुंबईमध्ये आहे, हे लक्षात असू देत, गोरेगाव या ठिकाणी. उत्तर मुंबईच्या पश्चिम व पूर्व किनाऱ्याला कोणती जंगलं आहेत? तर खारपुटी वन आहेत, हे लक्षात असू देत. बृहन्मुंबईमधील दक्षिणेकडील प्रमुख नदी कोणती? तर मिठी. मुंबई बेटावरील सर्वात उंच परिसर कोणता आहे? तर मलबार हिल हे आहे. मुंबईतील ट्रॅक्टर बनवणारा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? कांदिवलीमध्ये महिंद्राचा आहे, हे लक्षात असू देत. महाराष्ट्रातील सर्वाधिक परकीय व्यापार होणारे बंदर कोणते? तर
परकीय व्यापार होणारे बंदर मुंबई. आता वरच्या प्रश्नाचं सांगायचं झालं तर मुंबईतील ट्रॅक्टर बनवणारा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे, तर कांदिवलीमध्ये आहे, महिंद्रा कंपनीचा हा कारखाना आहे आणि आपली अकॅडमी त्याच्या बाजूलाच आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. घोड्यांच्या शर्यतीसाठीचे मुंबईमधील रेसकोर्स कोणत्या ठिकाणी आहे? रेसकोर्स जे आहे ते महालक्ष्मी या ठिकाणी आहे. मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध असलेले गणेशोत्सव मंडळ कोणते? लालबागचा राजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी हे समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर दादर. हा प्रश्न उलटा सुद्धा फिरवला जाऊ शकतो की बाबासाहेब आंबेडकरांचं दादर येथील समाधीस्थळाचं नाव काय, तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, चैत्यभूमी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मुंबई शहरात कधीपासून कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आलेले आहे? 1 नोव्हेंबर 2022 पासून. म्हणजे मागे बसणाऱ्याला सुद्धा, शेजारी तर आहेच आहे, मागच्याला सुद्धा सीट बेल्ट कंपल्सरी. हे मुंबईमध्ये कधीपासून चालू झालेलं आहे? 1 नोव्हेंबर 2022 पासून चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 108वा प्रश्न आपला. मुंबईला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? 114 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. मित्रांनो बघा, मुंबई संदर्भामध्ये एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करतो. याच्यानंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ मुंबई संदर्भात विशेष माहितीसाठी बघण्याची आवश्यकता लागणार नाही, ही आपली गॅरंटी आहे. ठीक आहे, पुढे बघा. मुंबईमध्ये 26/11 दहशतवादी हल्ला कोणत्या वर्षी झाला? तर 2008 झाला. कोणत्या वर्षी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट घटना घडलेली होती? तर 1993 घडलेली होती. म्हातारीचा बूट ही वास्तू मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर कमला नेहरू पार्क मध्ये आहे. द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर यशवंतराव चव्हाण. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. मुंबईमध्ये कोणी व कधी पहिली कापड गिरण सुरू केली? तर 1854 मध्ये नानाभाई कावजी दावर यांनी सुरू केलेली होती. भाभा अनुसंशोधन केंद्राची स्थापना कधी झाली? तर 3 जानेवारी 1954 मध्ये झाली. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरती आपण काही प्रश्न बघूयात. गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कोणत्या बंदरावर उभी करण्यात आलेली आहे? तर अपोलो बंदरावरती ही उभी करण्यात आलेली आहे वास्तू. गेटवे ऑफ इंडियाच्या शिलालेखामध्ये रोमन अंकात काय लिहिलेलं आहे? तर MCMXI म्हणजेच 1911 हा रोमन अंकात आपण 1911 ला असं लिहितो. ठीक आहे, गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कोणत्या शहरात आहे? तर ऑब्विसली मुंबईमध्ये आहे. गेटवे ऑफ इंडियाची उंची किती आहे? 26 मीटर, म्हणजे फुटामध्ये विचारलं तर 85 फूट. गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू जी बनवली ते वास्तुकार कोण आहेत? तर जॉर्ज विटेट हे त्याचे वास्तुकार आहेत. गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या भेटीचे स्मारक म्हणून निर्माण केलेले आहे? तर राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या स्वागतासाठी हे बनवण्यात आलेलं होतं. मुंबईतील कोणत्या वास्तूला भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते, ज्याच्याबद्दल आपण आता चर्चा करतोय, गेटवे ऑफ इंडिया यालाच भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कुठे आहे? तर मुंबईमध्ये आहे. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कधी उभारण्यात आलं? तर 11 नोव्हेंबर 1905 ला. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचं नवीन नाव काय आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. मुंबईतील राजाबाई क्लॉक टॉवर म्हणजे घंटाघर हे इंग्लंडमधील कोणत्या वास्तूच्या धर्तीवरती उभारण्यात आलेलं आहे? तर लंडन शहरातील बिग बेनच्या धर्तीवरती हे घंटाघर आपलं मुंबईतील उभारण्यात आलेलं आहे. राजाबाई टॉवर उभारण्यासाठी कोणाच्या आई राजाबाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2 लाख रुपये देणगी देण्यात आलेली होती? तर प्रेमचंद रायचंद यांना शेअर मार्केटचे, मुंबई शेअर मार्केटचे आपण जनक सुद्धा म्हणतो किंवा संस्थापक ज्यांनी हे निर्माण केलं मुंबई शेअर मार्केट, BSE, प्रेमचंद रायचंद. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर 9 जुलै 1875 मध्ये झाली. मुंबई शेअर बाजाराची इमारत कुठे आहे? तर दलाल स्ट्रीट या ठिकाणी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईमध्ये, NSE. ओके, मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी दूध आणि दूध प्रक्रिया आणि शीतकरण उद्योग चालतात? तर आरे कॉलनीमध्ये, गोरेगाव या ठिकाणी. मुंबईतील सोने आणि हिराच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर झवेरी बाजार, हे लक्षात असू देत. पुढे तारापोरवाला मत्स्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर चर्नी रोडला आहे. याची स्थापना झाली होती 1951 मध्ये मुंबईमध्ये. ठीक आहे, ताजमहाल हे जे हॉटेल आहे, वास्तू आहे, हे कोणी उभारलेली आहे? तर जमशेदजी टाटांनी. आणि कधी उभारलेली आहे? तर 1904 साली. नवी मुंबई महानगरपालिकेचं जे मुख्यालय ते कुठे आहे? वाशी. भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणत्या ठिकाणी आहे? तर धारावी या ठिकाणी आहे. आता इथे ही झोपडपट्टी हटवण्याचं काम चालू आहे, इथं आता आपल्याला बिल्डिंग झालेलं बघायला मिळतील काही वर्षांमध्ये. जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई कोणत्या ठिकाणी जहाज बांधणी आणि दुरुस्ती उद्योग चालतात? तर माझगाव डॉक या ठिकाणी चालतात. मुंबईतील 2 प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम कोणते? तर वानखडे एक आहे आणि दुसरा बेबॉन स्टेडियम आहे त्याच्याच बाजूला. डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी मुंबई या ठिकाणी आहे.
डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियम नवी मुंबईला आहे. मुंबईतील सैनिकी प्रशिक्षण संस्थेचे नाव काय तर INS राजेंद्र. मुंबईमध्ये IIT शैक्षणिक संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर पवई या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला कोणत्या वर्षी युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेलं होतं. हा परीक्षेला प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलाय. 2004 CSMT युनेस्कोने जागतिक वारसास्थळ यादीत टाकलेलं होतं. ठीक आहे. आकाशात चंद्र आणि सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे कोणी म्हटलेलं होतं तर मोरारजी देसाईंनी म्हटलेलं होतं. महाराष्ट्राला 5000 तरी मुंबई मिळणार नाही असं कोणी म्हटलेलं होतं तर सखा पाटील यांनी म्हटलेलं होतं. ठीक आहे. भारतीय रेल्वेचे मुख्यालय जे आहेत त्याच्यामध्ये मुंबईमध्ये किती आहेत तर 2 ठिकाणी आहेत. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे आणि मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. ओके. शेवटचे काही प्रश्न आपण बघूयात की न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य हे मुख्यालय कुठे आहे तर कलिना या ठिकाणी आहे मुंबईमध्ये. भारतातील श्रीमंत व्यक्तींपैकी मुकेश अंबानी यांच्या घराचे नाव काय तर अँटिलिया हे त्यांच्या घराचं नाव आहे, लक्षात असू देत. प्रसिद्ध काळा घोडा आणि माउंट मेरी यात्रा कोणत्या ठिकाणी भरते तर मुंबईमध्ये भरते. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख जलाशय कोणती आहेत तेही लक्षात असू देत. तांसा, भातसा, वैतरणा, मोडकसागर, तोशी, विहार, अप्पर वैतरणा. ओके. मुंबईतील काही प्रमुख नद्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, मिठी, दहिसर, पोयसर, ओशिवारा. मुंबईतील काही प्रमुख टेकडे आहेत, मलबार, सायन, वरळी. मुंबईतील काही प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत म्हणजे बीच आहेत, चौपाटी आहेत, मरीन ड्राईव्ह, गिरगाव, दादर, जुहू, मड, आक्सा, वर्सोवा, एरंगल, गोराई या ठिकाणी आहे ते. मुंबईतील प्रमुख काही मैदान आहेत, आझाद मैदान ऐकलं असेल तुम्ही, ऑगस्ट क्रांती मैदान जे आपण मागे बोललो, BKC आहे. मुंबईतील प्रसिद्ध किल्ले पण आहेत आपल्याकडे, वरळी आहे, माहीमाई, बांद्रा आहे, धारावी आहे, रिवा आहे, शिव आहे, वर्सोवा आहे, शिवडी आहे, काळा किल्ला आहे. ओके. मुंबईमध्ये असणारे काही प्रमुख मुख्यालय कुठले कुठले आहेत बघा. RBIचं मुख्यालय आहे, SBIचं मुख्यालय आहे, NABARDचं आहे, LIC आहे, एअर इंडियाचं आहे, महाराष्ट्र पोलिसांचं आहे, भारतीय मध्य रेल्वेचं आहे जे आपण CSMTला म्हणतोय, आणि भारतात पश्चिम रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते चर्चगेटला आहे, ज्याचं आता नाव बदललेलं आहे, CD देशमुख रेल्वे स्टेशन झालेलं आहे. ठीक आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराबद्दल बोललो आपण, त्याचं सुद्धा मुख्यालय आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे मुंबई शेअर बाजाराचं सुद्धा मुंबईमध्ये आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे ACB अँटी करप्शन ब्युरोचं सुद्धा मुख्यालय मुंबईमध्ये आहे. राज्य गुप्तवार्ता विभाग SID मुख्यालय सुद्धा मुंबईमध्ये आहे. न्याय सहाय्यक प्रयोगशाळा मुंबईमध्ये कलिनामध्ये सुद्धा हिचं मुख्यालय आहे. पुढे मुंबईमध्ये मुख्यालय असणारे काही प्रमुख महामंडळ सुद्धा माहिती असायला तुम्हाला पाहिजेत. राज्य परिवहन महामंडळाचं मुख्यालय मुंबईमध्ये, राज्य वित्तीय महामंडळाचं मुख्यालय मुंबई, राज्य यंत्रमाग, खादी ग्रामोद्योग, वस्त्रोद्योग, औद्योगिक विकास महामंडळ जे MIDC म्हणतो आपण त्याचं, राज्य वीज महामंडळ, राज्य सुरक्षा MSFचं मुख्यालय सुद्धा मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर वेरीवेरी IMP बऱ्याच वेळा परीक्षेला येऊ शकतात असे वाटतात असे प्रश्न, कारण आता रिसेंटली 8 रेल्वे स्टेशनचं नाव चेंज झालेलं आहे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बघा, करी रोड जो आहे ना त्याचं नाव झालंय लालबाग, सॉरी सँडहर्स्ट रेल्वे स्टेशनचं नाव आहे ते डोंगरी झालंय. आता मरीन लाईनचं नाव मुंबादेवी झालंय, चर्नी रोडचं नाव गिरगाव झालंय, कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनचं नाव काळा चौकी झालंय, डॉकयार्डचं नाव माझगाव झालंय, किंग सर्कलचं नाव तीर्थकर पार्श्वनाथ झालंय, आणि चर्चगेट रेल्वे स्टेशनचं नाव CD देशमुख झालेलं आहे, हे लक्षात असू देत. ओके. मुंबई शहर या जिल्ह्याची जर लोकसंख्या बघितली शहरची तर 30.9 म्हणजे समथिंग 31 लाखापर्यंत आहे लोकसंख्या. मुंबई उपनगर या जिल्ह्याची लोकसंख्या बघितली तर 93.5 लाखापर्यंतचा आहे हा आकडा, लक्षात ठेवा, 93.56 लाख. पुढे मुंबई शहर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे तर 19,652 एवढी लोकसंख्येची घनता शहराची आहे. आणि उपनगरची जी म्हणतो आपण सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारं शहर मुंबई उपनगर आहे, त्याची घनता किती आहे 20,980 इतकी आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याची साक्षरता दर जर विचारला तर 89.9, महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा मुंबई उपनगर आहे, त्याची साक्षरता दर लक्षात ठेवा 89.9. मुंबई शहरचा किती आहे 89.2, म्हणजे काही पॉईंट ने कमी आहे, फक्त 0.7 ने कमी आहे. मुंबई शहर जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर किती आहे तर 832, आणि हे सर्वात कमी असणारं महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर आहे, लक्षात असू देत. आणि सर्वाधिक लिंग गुणोत्तर जर विचारलं तर रत्नागिरी जिल्हा येतो 1122. मुंबई उपनगर जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर किती आहे तर 860 इतकं आहे. ठीक आहे. आणि मुंबई शहर या जिल्ह्याचं बाल लिंग गुणोत्तर जर विचारलं तर 914 आहे शहराचं, आणि उपनगराचं आहे 913. ओके. महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा मी मगाशीच म्हटलं तुम्हाला मुंबई शहरचं आहे, 832 आहेत का. ठीक आहे. बघा मित्रांनो, आपण हे पूर्ण 178 प्रश्नांमध्ये काही मुख्यालय आणि प्रशासकीय इतर मुख्यालय सुद्धा बघितले आपण.
अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे, हा पुन्हा पुन्हा बघा, समजून घ्या, आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करायला विसरू नका, ठीक आहे. आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर तयारी करायची असेल तर आपलं मिशन खाकी नावाचं जे ऍप्लिकेशन आहे, मिशन खाकी नावाचं, ते तुम्ही नक्की डाउनलोड करा. तिथं हे ऍप्लिकेशन वरती तुम्हाला हे पीडीएफ सुद्धा मिळून जाईल, पूर्ण डिटेलमध्ये त्याची माहिती मिळेल. पाहिजे तर आपण हे पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकू, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका, ठीक आहे. धन्यवाद.